सेपरेशन कवर जलकुट मावरा आरक्षण का बघा आपल्याला ना त्या बैटिंग साठी शांतराम स्मृति शेट नंदकिशोर संघमालक आणि आपला गंगा इंगुले यांच्यावर आता मात्र एक दर्पण सगले खेलाड़ू वस एक दर्पण है तो दर्पण कारण आम जावाच है पुढ़ेपन मनापन तुलापन जावाच है पुढ़ेपन बगू कंसा संघ जो तो पूरा कंसा रहते तो मग उत्कंठा चालू जल पैले आता मात्र पहली सलामी की जोड़ी मैदान सलामी की जोड़ी गंगा इंगोले दत्ताराम मडवी दत्ताराम मडवी 40 प्लस साइल है दत्ताराम मडवी घेऊन गंगा इंगुले एक नावाजलेले व्यक्तिमत्व है बघू आता मात्र बैट ची दमदार मदार त्यावच है कारण आपले संघाला पुढे नेवाचा है मग काय काय करायला लागल ते त्यालाच माहिती है आता ये पहिली सहषटकात न सहषटकन कति धावा होतन पांच षटकांचा सामना है आणि रंगत असल ती पुरा जावाची दोन्ही पंच आम्हाला इथे उपस्थित आहेत खरोखरच एक नावाजलेले पंच आहेत ना गोल गोलंदाज नवीन येतोय तो वैभव मडवी वैभव पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात पंचन सवा नऊ झालेला आहे परफेक्ट सवा नऊ झालेला आहे वैभव सवा नऊ मधला पहिला चेंडू वैभवांच्या गोलंदाजी का गंगा इंगुले ने मारलेला चेंडू थोडासा आवाज करा कारण गंगा इंगुले आउट झालेला आहे आता मात्र दिशा रूपरेषा सगळीच पालटले सापकाटा कोणवर न काटा कोणवर आता मतनांचा अभाव कवा काराचा तीच उत्सुकता असेल आता मोठा दर्पण ना गंगा इंगुले पहिला झालाय ना आता मात्र वाट लागले बघायला लागल आता मात्र खरं खरंच कारण गंगा इंगुले म्हणजे एक नवीन बहिणीचं आगळं वेगळं व्यक्तिमत्व जेव्हा चिट्ट्या टाकायचं होतं तर गंगा इंगुले कोणछान झाली उत्सुकता होती ना आता गंगा इंगुलेला आउट केल्यावर मोठी उत्सुकता आहे ते संघामध्ये बघायचं आहे आता मात्र दादा जय गावदेव जय खामलादेव कोणत्या बाजूचे काय काय पारड परल संगता येत नाही काल अख्खे मैदान नुसत्या बॅटीवनी धुरकूस केला होता 50 धावा 60 धावा 70 धावा 75 धावा 87 92 मला वाटतं कालचा रेकॉर्ड स्कोर होता या मैदानावर ना आता मात्र खरं खर जे मैदानच यासारखं बनलेलं आहे बॅटचं बनलेलं आहे गोलंदाजी बनलेलं आज पहिलंच बोलवा विकेट झाले मैदान गोलंदाजाचा का फलंदाजाचा आता विचार करायला लागेल रात्रीने आम्ही खेळपट्टी सगळी वाकडी पुन्हा खेळली नवीन बनलेले चोप खलबत्ता उलपत्ता हाणला उलपट बिलपट मारून परत मी पीच बनलाय बघू आता या पीच कोणचा फायदा होत आहे वैभव वैभव मडवी 10 12 पावलांचा रन अप पंचाच्या तकुंची मारा खेळतोय आणि मस्त पैकी मारतोय बघायला लागला मारला चेंडू त्यानं मस्त मस्त फिल्डिंग केलं आता मात्र धावसंख्या काही नाही गंगा इंगुले आउट जाईल आणि लगेच काय सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उलटा उत्कंठा दडपण सगळं चालू झालेलं आहे आता मात्र नवीन फलंदाज गेलाय तो श्रीकांत आता मात्र श्रीकांत नारायणकर बघायचा आहे श्रीकांत जेव्हा श्रीकांत असा इंडियामध्ये एक श्रीकांत होता तो उत्कंठा वाडाची इंडियाच्या आता या श्रीकांत काय करतो आपल्या संघासाठी बघायचा मस्त मेलेला चेंडूला चेंडू मागा माणसं माणसं मागा चेंडू न चेंडू सरळ झाला सीमा रेषेच्या बाहेर पालीचे बाहेर न चौका आता मात्र चौका दर्पण असेल ते नंदकिशोर मडवी शांतराम सुप्त शेट संघ दोन संघ पहिला स्तरानं पहिल्या स्तरावर पहिलाच वार झाला नाही गंगा इंगुले डायरेक्ट परत मैदानाच्या बाहेर राहिला ना दर्पणावर दर्पण चालू झाले आता बघायला लागेल आपल्याला या षटकांचा अजून तीन चेंडू बाक्यात वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर जवळजवळ अजून पावलं वारविलेन पावलं वारवी तो चाललाय 13 14 15 पावलं वारवी अजून परत वैभव गोलंदाजी मार्गावर आणि परत आणि बाबा बाबा निस्ता जाम भारी चेंडू होता चेंडू डायरेक्ट किपरच्या हातांना किपर चेंडू झेताय ना धावसंख्या हायस्त यायला अजिंक्य केनी यांचं हार्दिक स्वागत दरम्यान आज सगळी लवकरच येतील कारण आज लास्टचा दिवस आहे परत जेवण नाही परत एक वर्ष वाट बघायला लागेल जेवणाची त्याच्या म्हणजे लोक आजच येतील निलेश सैन तर हसला म्हणजे माझा शब्द खरा ठरलेल पूर्ण गोवर मस्त चेंडू आता मात्र थोडासा चकटण आता मात्र एक चौकारावर अजून तयार झालेले धावसंख्या नुसत्या चार त्या बी चौकाराच्या
धन्यवाद धन्यवाद दादा आमचे केनी साहेब इकडे आलेले आहेत. केनी साहेब तुमचं व्यासपीठावरती हार्दिक स्वागत. आपल्या गावाल्यांचं ग्रामस्थांचं सगळ्यांचं व्यासपीठावर हार्दिक स्वागत. गोपीचंद केने यांचं हार्दिक स्वागत. गोलंदाज परत मेलेला चेंडू, परत चेंडू फुलटू टाकला. चेंडू यांगा जाता का ध्यांगा जाता. एक वगा दोन वगा आणि चौकारण झाला. आता बघाचा आहे पंच कलवाचा आहे. पंचाने हात वाकडा तिकडा केला म्हणजे हे चौका आणि चौकाचे धाव वाढले. योगेश कुले धन्यवाद. योगेश कुले कोंबडे नाचते. धावा 400 वाढले ना. धावा झाले 8. आता 8 धावा फलकावरती लागले. बघू 8 म्हणजे कृष्ण अष्टमीच्या 8. आता काय होते ते बघायला लागेल. कैसा खेळतील थाट ना पुरे जावाचे कोण बघील वाट ना. आज अजून 2 टीमी बाकी आहेत. 4 टीमी पोचले आणि 2 कंचा पोचतील. हे मोठा थरार आणि या थराराला कोण जागरेल, कोण उभरेल, कोण मागरेल ते आज दिवसान बघायला लागेल. आजचे दिवसांचे दत्तराम मडवीला प्रत्येक चौकाराला प्रभाकर मडवींची एकूण 500 रुपये. 500 रुपयाले आम्हाला आता परत मशीनचं बटन बघायला लागेल कारण आज पहिलाच दिवस आहे ना. मशीन आम्हाला चालू ठेवायला लागेल. अजून आमची दादा ती मशीन आपले कपाटून ठेवली ती पैसे मोजायची मशीन काय लवकर आता सुरुवात झाली. पहिली सुरुवात झाली जे दत्ताराम मडवीला 500 रुपये. प्रभाकर मडवी सारंग मडवी यांचं हार्दिक स्वागत. आलेले सगळे ग्रामस्थांचं आम्ही हार्दिक स्वागत केलं आहे. जोपर्यंत माझे हातन माईक आहे तोपर्यंत मी सगळ्यांची नावं जयन ज्यांचं नाव जयन त्याने वरती या बिंदास वरती या. पुन्हा एकदा थरार गोलंदाजीचा आणि सुंदर चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्या 27 ठिकाणी. धावसंख्या आता निसत्या निसत्या 8 निसत्या 8 धावा ना. बाबा बाबा आता पुरा जावाचा असेल तर 8 च्या 80 करायला लागतील. संदेश काहीतरी संदेश घेऊन आलाय. हार्दिक स्वागत संदेश. कोणला जिंकवी सांगू शकत नाही. जय गावदेव. भंडाराची पुरी डावके किशन का उजवे किशन मला माहित नाही. मी कंचा तरी संघ पुरा जाणार आहे ते बघायला लागेल आपल्याला. या षटकांचा एक चंडू झालाय तो भी निर्धाव न फलकावा बोटडावा निसते 8 धावा. आता बघायला लागेल गोलंदाज सुमित. आया 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 दत्तारामला चौक्याला 500 मिळे. हुकवाला चौ 500 नाही दिलं, चौक्याला 500 दिले दादा. चौक्याला हा हुकवाला लावू हुकवाला. हुकवाला 500 नाही लिहिलं, चौक्याला 500 लिहिले ना. त्यांगा सुमित गोलंदाजी मार्गावर. आज बघायला लागेल जोपर्यंत मला सगळे शिंगले दादा. काही ना 11 खेळाडू दिले आणि कैसे बिसाला वाकर तिकर कैसे बिसाला. 8 च्या 80 धावा करायच्या. थांबा पंचने काय काय थांबा. आमचा कमिटी निर्णय घेणार आहे. पंच निर्णय घेणार कोणी मैदानात जाऊ नका. कमिटी निर्णय घेणार आहे. काय तुमच्या शंका उशंका असतील त्या आमच्या कमिटीला सांगा, पंचाला सांगा. आमचा पंच निर्णय देतील. सन्माननीय अशोक केने स्टार व्यक्तिमत्व दमदार व्यक्तिमत्व. अजूनही आम्हाला मशीन उघडून ओपन करायचं. दादा ते मशीनची वायर लावून जे पैसा मोजायला लवकर संदेश ती वायर हल्ले बघ. मशीनची वायर लावून जे कारण आजच्या दिवसात कवरा पैशाचा पाऊस परत सांगू शकत नाही. नवनाथ मडवी यांचं हार्दिक स्वागत. दरम्यान नवनाथ कोली यांचं हार्दिक स्वागत. छोटू छोटूचं नाव सांग. छोटूच बोलतो छोटू तुझं ना यार. छोटू आम्हाला माहित छोटूच दिसते असते. मी तुझं नाव सांगलं सर आम्हाला वाजेल. महेंद्र कोहली उर्फ छोटू. आम्ही त्यांना अख्खे गावन छोटू बोलतात पण नाव त्याचं महेंद्र कोहली आहे. महेंद्र कोहली लेवते डोली नाव छोटू पण दिसतंय फोटू मोठा. बघ खरार थरार बघायला लागेल आपल्याला. रुपेश पाटील टॉस का बॉस मंचावरती पुरं जाण्याची उत्कंठा आहे. आजच्या दिवसात पुरं जाईल तर पुरंच होईल. मागरेल तर जावाला जाईल. बघू कोण जावाला न कोण पुढच्या सांचे जावाला. वाट बघायला लागेल. अजून 2 टीमी यावाच्यात. मधुकर मडवी हे बी मांडवाचे मंगारे असतात. बी ना काम मोठं नाव बी मोठं आहे काम बी मोठं आहे. निर्णय करवायचा आपल्याला पंच निर्णय काय करवायचा आहे. डॉट बॉल नॉट आउट डॉट बॉल झाला. अरे पाय टमसाला लावा नाही तर होलपट्टीला लावा. धावा पाहिजे 80 धावा झाला तर 80 की तैसी.
जर मजा करायची असेल तर ऐशी का तैशी, यांगा मार नाही तर त्यांगा मार, मग बोड्डे भरला पाहिजे बोड्डा, धावा निसते हात दादा दादा सवानवला पहिला सामना चालू झालाय, पाहून तास आम्ही लेट आहो, संक्रांत भी खपली ना, दिवस वारत चालला, ऐसे उन्हा यार होता है माणूस यार होता है। आता मात्र सँडीसन आमचं नावाजलेलं व्यक्तिमत्व बुलंद आवाज, सँडीसन यांचं आगमन, दरम्यान सुमेधाचा चंडू, अरे बाबा बाबा मोठा पोटा मध्ये जाऊ द्या जाऊ द्या, चिंतामण भाई चे दत्ताराम मरवे तुमच्या खिशन पास चालले, सांडी सर तुमचं हार्दिक स्वागत, दादा आयला आणि चौका चौक्याशी पाचशे मस्तीन टेकलं, दादा बरोबर आहेत का? हा बरोबर आहे बरोबर, फाटलेले नोट नाही, पाचशे बरोबर राहिले, प्रभाकर मडवे पाचशे रुपये मोजलं मशीन मध्ये टेकलं आणि बिजा 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 माणसाच्या मांग चेंडू ना, आता मात्र आऊट, वाबा दत्ताराम भाईला आउट केला, प्रभाकरनीच आउट केला, बोलते बिजा पाचशे द्यावाला माझ्या किजन काही नाही राहिला, आउट केला दत्तारामला, डीडीबी पेरली, दत्ताराम आउट झाला, आता बघायला लागल दोन आउट झाले ना संघाच्या धावा झाले बारा, एक डझन धावा बाबा बाबा, एक डझन संकशीला एक डझन, माझ्या उन्हाळ्या हा तया हा तकुंची फिरव बटन बटन फिरा बटन फिरा फिरव बटन सांचे मटन, आवाज कमी करा, एक पाण्याची बॉटल घेणं झेरॉक्स करणं मस्त शंभरक चालतील, आम्हाला पाण्याचे झेरॉक्स बी चालतील, आजच्या दिवसात कोणाला स्वस्त नाही लागला, आयला आयला आयला, आता नवीन फलंदाज रोकडा मशीन मध्ये मोजला, फाटलेले नोट नाही चांगलीच नोट दिले, आवाज आई सगळाच कमी केला अरविंदने, अरविंद मला रोकायला लागल, ए चाल चाल जय जवान जय किसान, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज, मस्त पिझा आउट जातो का बाबा जोगेंद्र सोता को जोगेंद्र संघ मालक लिच संघ मालक स्वतः झालं टाकून झालं जलकुट जम केलंय, नजर जलकुट असे तीन आउट कधी आउट झाला, अरे तीन आउट झाला ना, धावा निसत्या एक डझन निसत्या एक डझन धावा ना, आवरी पोर हा जास्त डझन धावा पाहिजे तर मजा येईल, पुरा जावाचा असेल तर धावा जास्त पाहिजे, बघू काय रंगत येईल, म्हणा अरविंदनी म्हणा घशांची रोकायला लावला, आवाज अख्खा कमी केलास अरविंद, अरविंद शेठ काय तिने काय गणित केलास, अरविंद जरासा ठेव रे जरासा ठेव, येत आहे आवाज येतो का? हॅलो हरम हरम हा, नाही तर माझ्या टीमची मॅच आहे ना, मला रोकायला जागा नसेल, धन्यवाद 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 प्रभाकर मडवीने आयडिया केली, पहिलं पाचशे गेलं तर चिम दत्ताराम भाईला लगेच आउट केला, आता मात्र तीन गरीबात धावसंख्या फलकावरती लागले बारा, पुन्हा एकदा सुमित गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सुमित, समोर येतो फलंदाज विकी मडवी, अरे आता मात्र विकीने टोलवलेला चेंडू, चेंडू मागे माणूस माणसामागे चेंडू, आणि एकच धाव मिळताय धावसंख्येने, एकने बरोबर धावसंख्या होते, आता मात्र तेरा धावा, आता मात्र लोक बोलतात तेरा खतरा असतंय, तेरा धावा म्हणजे खतरा असतंय, कोणला खतरा आहे ते माहित नाही, दोघं शालतन दोघं टॅक्टन कोणला खतरा असेल, तेरा धावा मी तर सांगते, तेरा धावा सुभात, तेरा धावा म्हणजे चार, चार म्हणजे साईबाबा बसलेली मूर्ती आहे, हे लक्षात ठेवा, कोणी तेरा शुभांक धरू नका, तेरा हा अशुभांक धरू नका, तेरा शुभांक आहे, कारण तेरा म्हणजे चार, चार म्हणजे साईबाबा बसलेला साईबाबा, म्हणून तेरा लकी अंक असतो, बघूया कोणाच्या बाजूने तेरा लकी अंक आहे, आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा थरार आहे, अजून या षटकातील दोन षटक संपले, गजानन प्रतिष्ठान समर्थ स्पोर्ट्स, लवकर या, तुम्हाला पुढे बी जावाचा मागे बी जावाचा, पुढे जावाचा तर लवकर या, मागे जावाचा तर मागे या, आम्हाला काय निश्चित पेनल्टी देवाच्या बी या, आई या, रेल तर पुढे जाईल न मागे रेल तर जावाला जाईल, हा हसाल तर फसाल, घरा राहाल तर फसाल, लवकरच या, दोन षटके झाले बारा चेंडू झाले न धावा झाले तेरा, बारा चेंडू तेरा धावा, एक डझन चेंडू न बाबा बाबा बाबा, धावा बी एक डझनच्या एकच धाववरती आहे, बघायला लागेल थरार करायला असेल तर थरार पाहिजे, सात हंडाची दहा धाचा थरार पाहिजे तर मजा येते हंडी बघायला, तसा थरार पाहिजे उंच उंच पंधरा धावाचा तर मजा येईल बघायला, बघून दे काय चाललंय काय बिघडलंय काय घडलंय काय मना माहित नाहीपर्यंत आमचा दिग्गज व्यक्तिमत्व दिग्गज आवाज सँडी सर इथं उपस्थित आहेत, दादा तुम्ही व्यासपीठावर या, तुम्ही आले तर आम्हाला होप्स होईल, पुन्हा एकदा गोलंदाजी मारा, नवीन गोलंदाज
विराज एक नावाजलेले उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि तैसे प्रकारे मेलेला चेंडू आणि चेंडू सुटतोय. जे गोलबट सुटल्यावर वाट लागतंय परत त्या गोलबटाला पकडायला. अर्धा तास जाते आरखिंडन आणि 30-21 धाव धाव संख्या एक ने वाढते. धाव संख्या होते 14. धाव संख्या झाली ती 14. आपल्या आतंशी एकदा जेलेला जलकोट मावरा कोलबट परत त्या झोले न्यावाला जाम टाइम लागतोय. कारण जो आरखिंडन जाते त्यालाच माहिती आहे एकदा गलाला लागला ला मासा फसला न गलाला नाही लागला का त्याला अर्धा तास जाते चिंबोरी फसाला बाबा फग मानणे तर काहीतरी मान मग त्याला पाय बिनल्याशिवाय गुत नाही. आयसी गत आहे बघू पुन्हा आता गोलंदाज गोलंदाजी मार्गावर विराज विराज जवळ जवळ 7-8 पावलांचा रनअप. सन्माननीय तुलसीदास पाटील यांचं हार्दिक स्वागत आमच्या ग्रामस्थ तसंच नाना हरचंद्र नाना यांचं व्यासपर स्वागत ना. आणि मस्त मेरलेला चेंडू चेंडू एक धाव मस्त फेकलाय. धाव संख्या एक ने बरोबर धाव संख्या होता आता मात्र 15. 15 धावा निसत्या 15 झाले आपल्याला धावा 12 धावा असल्या तर मजा येईल. पावदा तुलसीदास पाटील सन्माननीय लाडकं व्यक्तिमत्व सायना स्पोर्ट्स क्लबचे माजी अध्यक्ष तुलसीदास पाटील यांचं हार्दिक स्वागत. हरचंद नाना एकच नाना एक नाव वाजलेलं व्यक्तिमत्व ज्येष्ठ समाजसेवक नाना यांचं हार्दिक स्वागत. पुन्हा तर गोलंदाज गोलंदाज मार्गावर विराट विराट यांच्यावर विराट मारलेला चेंडू विराट प्रदर्शन होतं का बघायचं आपल्याला. मात्र एकच धाव विराट म्हणजे विराटने सगळा थरथराट शांत केलाय. धावा तयार ठेवले धावा झाली त्या निसत्या 16 धावा. आता 16 वरील धोक्याचं 16 धावा धोक्याचा काय आहे काय नाही मला माहीत नाही. तिथे आपल्याला जर पुढे धावायचं असेल तर मजा करायची असेल तर आपल्याला धावाचा पाऊस भरायला लागेल. विराज गोलंदाजी मार्गावर आणि मस्त मेरलेला चेंडू मस्त झेल होता सुटलाय झेल सुटताय प्रयत्न चांगला होता परंतु एकच धाव. धाव संख्या देखील बरोबर संघाची धाव संख्या होती 17 धावा. आता 17 म्हणजे खतरा ऐसच बोलतात बघायचं 17 का खतरा खतरा के खिलाडी कोण आहे खतरा के खिलाडी गोलंदाज के फलंदाज खतरा के खिलाडी का बादशाह आपल्याला भेटला पडेगा इस बार. और विराट बहुत टाइम से बाद और ये लो और गबल में बगल बगल में चेंडू चेंडू इथे हा चेंडू प्रितेश ने प्रितेश ने मस्त चेंडू फेकला 21 धाव निसती 21 धाव. धाव संख्या एक नवरते धाव संख्या होती 18. आता मात्र दीड डजन धावा झाले निसत्या दीड डजन. आता मात्र शांतता आहे ऐशी शांतता असली तर मग बाबा बाबा अख्खे दिवसभर टेन्शन रेल. विराज पुन्हा एकदा विराट प्रेस मध्ये विराट मेरेला चेंडू मस्त जोगेंद्रांची फिल्डिंग स्वतः संत संघ मालक चेंडू तुटून पडतन कारण आपल्याला पुढे जावाचं आहे म्हणून चेंडू अंगाला लागो का हाताला लागो का पायाला लागो हरवाचा आहे कारण पुढे झाला तर धावा धोका आहे ना. धाव संख्या झाली तर 19 निस्त्या 19 फलकावर लावा लागले आणि आता मात्र 3 षटकं झाले निस्त्या 19 धावा. म्हणजे बाप रे बाप आजचा थरार काल निस्ता पावसावर पाऊस पहिलेच मॅचिन 87 धावा आणि आताचे मॅचिन निस्त्या धावा कमी. कालची खेळपट्टी आजची खेळपट्टी लोक खेळपट्टीला नाव सांगतात काही नसते खेळपट्टी बिलपट्टी माणसं वाचतंय सगळं माणूस तयार तर सगळं तयार माणसाने केलेला वार तर सगळा वार. आता हेच काल मैदान होतं हेच पिच होता या पिचवर काल धुरकूच केला होता आणि आज पहिलाच बोललो पहिलाच आऊट झालाय ना. आता बघाचा अख्खा दिवस कैसा गाजणार आहे. गावदेवची जत्रा आपली मंगळवार बुधवार होणार आहे याचे सगळे नोंद जेवायचे आहे. पुन्हा एकदा थरार सर्वांना आज आपल्याला शेवटचा रविवार जो गावदेवाशी पाहू पडलाय त्याला कंचा तरी भंडारा आहे ना. जो ज्याला नाही त्याने अजून लवकर द्या गावदेवाच्या मंदिरात जाऊन येऊ शकता कारण प्रसाद बी केलाय सगळं केलंय आयता याला प्रसाद आयला जेवण सगळं मिळेल गावन टेन्शन झावाचं नाही टेन्शन नाही झावाचं. धावा झालेल निस्त्या 19 निस्त्या 19 फलकावा धावा नवीन गोलंदाज प्रथमेश एक नावाजलेला गोलंदाज ना प्रथमेश यांनी चेंडू जामच टाकला फेस आणि धाव व्हाईटचे बोलन एक धाव मिळतंय. धाव झाले 20 आता मात्र 20 धाव फलका
देशातला काहीतरी सांगायचं आहे, नामदेश बिंदास सांगू शकतेस, हा मक्षी पाणी दिलं तर चालेल, मला वडापाव मक्षी दिला तर चालेल, मी ओवर खपल्याशिवाय मी काही खाणार नाही, कारण मक्षी मला चिट्ट्या टाकला उतराचा आहे, कारण माझी बी टीम जिले सुपर सिक्स मध्ये, मजा करायची, अक्का आपला दिवस आहे. पुन्हा एकदा प्रथमेश गोलंदाज मार्गावर, मस्त चेंडू, मस्त चेंडू, हा क्या किपिंग है, काय चेंडू हाय, तयेत जखडून ठेवलाय फलंदाजाला, फलंदाज टेन्शन मध्ये, कारण गंगा हिंगोले एक मोठं व्यक्तिमत्व, मोठा जितारा, पहिला झाले नारकला तो फक घेऊन पळाला, झाला घेऊन पळाला माणूस, न धावा कमी, निसत्या जितारा भेटल्यावर माणूस घरा, नाही तर मग मावरं चांगलं नाही भेटलं का, दहा फलं बघित जातो मी, जितारा भेटल्यावर माणूस इलबिल इलबिल इलबिल, हा न पुन्हा एकदा गोलंदाजीवर, गोलंदाज सुंदर चेंडू डी मध्ये, आता मात्र आमचं दिवागत पुन्हा एकदा लाडकं व्यक्तिमत्व, ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश नाना नायक यांचं हार्दिक स्वागत, आणि बाबा बाबा जलकुट जलकुट, आणि आता मात्र चरण पाटील या बाजूला, बाबा या बाजूला चरण, एकच मॅचिन दोघ जण, आणि काल होत दोघ जण, आता मात्र अरविंद पाटील यांचं हार्दिक स्वागत, व्यासपीठावर त्यांचं स्वागत, या या या, आपलाच गाव आहे, आपलाच गाव आहे, बिंदास टेन्शन जावाचं नाही, गोलंदाज हा येतो प्रथमेश, अरे वा पंचही दोन्ही हात वरती केले, या आखेन धावा मिळेल फुकटच्या, एक धाव फुकटची धाव संख्या झालेन 22, 2 व 2, 22, अजून डबल करायला लागतील तुम्हाला, या डबल होण्यासाठी तुम्हाला रेस करायला लागेल, रेस चौका ना चौका, अरविंद घास व घास मेरले, दोन वडापाव खपले, तिसऱ्याचा प्रगतीपथावर अरविंद, तिसऱ्या वडापावच्या प्रगतीपथावर, पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाज मार्गावर, आणि आता पुन्हा एकदा हंपर बी वल्लाय, धाव बी वल्ले, चंडू बी वल्लाय, धाव या झाले 23, आणि आता मात्र वडापावच्या प्रगतीपथावर आमची कमिटी टीम, बघूया कोण जास्त खात आहे, प्रभाकर दादाने दोन गाज जास्त मेरले, तिसरा वडापाव हाताला येतात बघ, आणि नाश्ता कमी करा, दुपारचे जेवण आहे, नाश्ता कमी करा, अरविंद एक हातून चाय, एक हातून वडापाव, अरे बाबा दिवस बनल, टेन्शन नाही जावाचं, अजून या षटकांचं कधी चेंडू बाकी, चार चेंडू बाकी आहेत, नाही का चार वडापाव खपले, टेन्शन नाही, पुन्हा एकदा प्रथमेश गोलंदाजी मार्गावर, मस्त मेला चेंडू, चेंडू डायरेक्ट डी मध्ये, मध्ये मध्ये आम्हाला काही सांगू नको, जी मध्ये धाव चेले निसती एक धाव, मागे मेरला तर निसती एक धाव, पुढे मेरला तर 6 धावा मिळतील, त्यांना कोपर्यंत 4 धावा मिळतील, या कोपर्यंत 4 धावा, अरविंद चक्र बघितलं तर नाश्ता मिळणार नाही, कारण आयला ना आहे नाश्ता पहिलाच खपलाय, कोणच्या पोटावर डेरीवर जावाचं नाही, त्यान कवर मावतंय त्यानच माहिती आहे, अरे बाबा बाबा प्रगतीपथावर 5 संदेश, संदेश तिसरा वडापाव उचललेला आहे, आता बघूया तिसरा वडापावचा प्रगतीपथावर संदेश, आणि आता मात्र दोन हातानात, पुन्हा एकदा प्रथमेश गोलंदाज मार्गावर, आणि आता मात्र सुंदर चेंडू, चेंडू कोण बघितलं, सगळे वडापाव बघितन, या अंगा कोण वडापाव जास्त करते, पण आपण पैस लागलेला आहे, आणि धावा झालेल्या आहेत, धावा जण 24, 2 डझन धावा नाही, 4 डझन वडापाव खपले, अरे बाबा 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 कोणचा थराव, वडापावचा थराव का धावाचा थराव, काही कला नाही, दादा जरासं पाणी आणलं तरी चालेल, मला वडापाव नको, पाणी जरा आणलं तर चालेल, थँक्यू, धन्यवाद, अजून 4 षटक, अजून 2 चेंडू बाकी आहेत, यांगा 2 चेंडू बाकी आहेत, पिशवींचं वस 20 वडापाव खपले तरी धावा 2-2 वाढतात, पुन्हा एकदा प्रथमेश, आणि सुंदर मेलेला चेंडू, आणि हवे चेंडू, चेंडू मागे बंधू, आणि प्रीते चेंडू मागे बंधू, बंधू मी झाला चेंडू हाताने आउट झालाय, आता मात्र चौथा गडे बाद होतो, 24 या धाव संख्येवर गोल बी जेली, जितारी बी जेली, आता रेलेन दे उठ्या, आता मानलं सुकट, आता काय कन्नाव ताव मारायचा तो बघायचा आहे, अन बा बा सन्माननीय विकास नाईक यांचा व्यासपीठावर हार्दिक स्वागत, आमच्या देवागावातील आमचे सहकारी आहेत, पुन्हा एकदा दादा कोणला राग येत असेल तर त्याने पण हात वरती करा, म्हणजे मी आवाज जरासा कमी करेन, जरासा थांबन त्याला बोलणार नाही, कारण साप काटा पहिलाच लागलाय तो तन्मय इलेव्हनच्या बाजूशी, नाता होता, पुन्हा एकदा थरार जोशात थरार बघायला मिळतोय,
स्वाध्याय परिवाराचे घटक हे असे गणले जातात ते विकास नाईक आमच्या व्यासपीठात पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर प्रथमेश आणि प्रथमेश यांचे चेंडू मेरले चेंडू उंच गेलेला चेंडू माणूस माणसा मग चेंडू ना चेंडू येता येता दोन धावा धावून केले आणि दोन धावा फलकावरती वारले धावसंख्या आता मात्र 26 चला चला आपला निर्णय करवायचा आहे कोणाला कोणत्या बाजूने जास्त वडापाव लागले त्याने प्रत्येकाने हात वरती करायचा आहे आम्हाला इथे डिक्लेअर करायचा कोणत्या बाजू याच्यानंतर होणारा सामना पुन्हा एकदा थरार थरार आज सगळ्या थरार होतात कारण दहा थराची हंडी बिनल्याशिवाय हंडी फुटत नाही ना ते बक्षीस मिळत नाही आईसा थरार आहे याच्यानंतर होणारा सामना धावा झाले 26 चार षटक 26 धावा अजून एक षटक बाकी आहे लगेच लगेच चालू करायचं आहे पंच त्यांना हकलाचा आहे तुम्ही बिंदास हकला आम्ही हाव तुम्हाला परमिशन दिलंय या आम्ही सगळ्यांना बाजूला करा वाहन बाजूला झाल्याशिवाय ते कोलबट परत झाले ना अडकणार नाही झालं कोलबट अडकायचा असेल तर आपण शांत राहिल्या होते मावर परत वरती येत आहे पाण्याशी अनस्मृती चे संघ मालक वैभव मडवे यांनी व्यासपीठावरती यायचं याच्यानंतर होणारा सामना गजानन प्रतिष्ठानाने राकेश स्मृती गजानन प्रतिष्ठान राकेश स्मृती काय आली समर्थ स्पोर्ट्स ना गजानन समर्थ स्पोर्ट्स आणि गजानन प्रतिष्ठान टॉससाठी लवकर या नाही तर छापकाटा घेऊन आम्ही तुमच्या घरा येतो लवकर चला चला आजच्या दिवसाचा थरार अरे याल तर हसाल नाही तर फसाल दादा याल तर हसाल नाही तर फसाल आजच्या दिवसाचा यो धमाल परत बघायला मिळणार नाही एक वर्ष वाट बघायला लागेल जय गावदेव यो गावदेव उत्सव म्हणजे वर्षांची एक देत आहे तर तो उत्सव जर आपल्याला आनंद डोळ्यासमोर लाईव्ह जर बघायचा असेल तर इथंच याल तर हसाल घरावर याल तर फसाल चार षटक झडेन आणि गोलंदाज गोलंदाजा मार्गावर आता मात्र डायरेक्ट सीमान रेषेच्या बाहेर ना पालीचे बाहेर षटकार आता मात्र टाल्या वाजलेन नंदकिशोर मडवी यांच्या गोट्यामध्ये शांताराम स्मृती शेठ यांच्या तंबूत आता मात्र जराशा टाल्या वाजल्या धावा झडेन 32 धावा 32 झालेन अजून पाच चेंडू बाकी आहे पाच चेंडून 5-6 मेरलं तर याला खांद्यावर जावायला लागले बॅट्समनला बॅट्समनचं नाव मोहित पाटील मोहित पाटील सगळे दमदार तुझ्यावर मी आताच बोललो जितारी चांगला चांगला मावरा हरकलं होतं मी आता बोंबील सुकट याला जो तवा असतं ना ती माहीत नाही तुम्हाला मस्त टेकलेला चेंडू आणि आता मात्र धावसंख्या आहे त्याच ठिकाणी धावसंख्या होते 32 चार गडी बाद 32 धावा आणि सन्माननीय रमेश मडवी यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो करीत आहोत 40+ कर्णधार तथा एक नावाजलेला व्यक्तिमत्व रमेश मडवी यांचं हार्दिक स्वागत पाच षटकाचा तिसरा चेंडू घेऊन येतोय आता मात्र समर्थ स्पोर्ट्स कुणाल नाईक यांचं हार्दिक स्वागत दरम्यान सुंदर चेंडू पायाला लागून धाव कीर्तन ते कैसा तरी धावा करा धावा वारवा धावा वारल्या तर मजा येईल लेग बाय पंचाने पायवरती केला म्हणजे पायाला लागलाय धावसंख्या 100 वारताय धावसंख्या फलकावरती लागलेन 33 धावा झाले आता मात्र 3-3 33 3-13 33 3 व 3 33 आणि जर रेस करायचा असेल तर वरलेला निसत 3 चेंडू रेले 33 धावा झाले सगळा 3-11 कोणच्या बाजूशी गोलंदाज गोलंदाजच्या मार्गावर मस्त मेरलेला चेंडू आता मात्र बघायचा या चेंडू त्याला किती धावा मिळतात मस्त फिल्डिंग मस्त फेक धाव तयलाच एक ना धाव सगळे 100 वारले धावा झाले 34 धावा झाले 34 निस्त चेंडू रेले 2 या षटकांचा निस्त 2 चेंडू मस्त गोलंदाजी खेळतो तो चिन्मेश कोहली चिन्मेश कोहली गोलंदाजी मार्गावर पाचव्या षटकातील पाचवा चेंडू आणि सुंदर बळा मारलेला चेंडू उंच हवेन आणि चेंडू सरळ सीमा रेषेबाहेर षटकार आणि आनंदाचा फटका असेल शेवटच्या पाचव्या चेंडूवरती या षटकातील पाचव्या चेंडू षटका बॅट्समन मोहित पाटील मोहित पाटील याने सर्वांना मोहित करून टाकलं 2 षटकार मारलेत धावसंख्या झाली 40 आता मात्र 40
आता शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू, पाय तबला चौका छक्का की आष्टा कती धावा वाढतं ते बघायला लागतील। सहावा धावा मिळते का चौका मिळते का काय करते गोलंदाज त्याचं टमस उरते का ते बघायला लागेल आपल्याला। लास्टचा चेंडू, लास्टचा चेंडू, जर जास्त षटक टाकायचा असेल तर त्याला गोलंदाजाला माहित आहे काय करायला लागेल ना। एकच गोलंदाज एकच चेंडू टाकायचा असेल तर शांत टाकायला लागेल, जास्त चेंडू टाकायचा असेल तर मग ते त्याच्या पद्धतीने टाकायला लागतील। पुन्हा एकदा पाचव्या षटकातील शेवटचा चेंडू आणि सुंदर चेंडू, निर्धावाचा चेंडू आणि धाव संख्या आता मात्र होत आहेत त्या 40 धावा। जिंकण्यासाठी 41 धावा करायच्या आहेत। याच्या नंतर होणारा सामना समर्थ स्पोर्ट्स विरुद्ध गजानन प्रतिष्ठान, दोन्ही संघनायक शापकाटा करण्यासाठी नाणेफेक करण्यासाठी यायचा आहे। हरिओम 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 हरिओम। चला येऊ दे येऊ दे, 41 धावा करायच्या आहेत। याच्या नंतर होणारा सामना समर्थ स्पोर्ट्स, समर्थ स्पोर्ट्स विरुद्ध गजानन प्रतिष्ठान, दोन्ही संघाचे संघमालक कर्णधार। अरे दादा तुम्ही काल भी लांब होतास आज भी लांब आहेस, लवकर या लवकर या, लास्टचा दिवस आहे, आपल्याला आता मात्र थरार करायचा आहे। एक नोव्हेंबरतील नावाजलेला व्यक्तिमत्व ज्यानं आपल्या सुंदर अशा वाणीतून सुंदर असं विश्लेषण करून आपल्या या नोव्हेंबरला सर्व खेळाडूंना मोहित केलं की प्रत्येक चेंडू मग काय गणित असतं, प्रत्येक खेळाडू मग काय गणित असतं हे तुम्हाला लाईव्ह ऐकायला मिळेल, टीव्हीवर असाल तर बघायला मिळेल, इथं याल तर लाईव्ह बघायला मिळेल। आसामचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे सँडी सर इथं व्यासपीठावर उपस्थित आहेत खरोखरच। आता मात्र आता मात्र याच्यानंतर होणारा सामना गजानन प्रतिष्ठान विरुद्ध समर्थ स्पोर्ट्स, दोन्ही संघमालक आणि संघनायक याने आम्हाला हात उंचावून करून नाणेफेक करण्यासाठी यायचा आहे। संघमालक मला तर केतन पाटील इथे उपस्थित आहेत, समर्थ स्पोर्ट्सचे कर्णधार आम्हाला हातवरती करायचा आहे। आणि मस्त तन्मय इलेवन रांगा आले त्यांगा झाले, दादांनो आम्हाला सहकार्य करा, आम्हाला अख्खा दिवस आज मॅच उद्या ठेवण्यात येणार नाही याची नोंद घ्यायची आहे। आजच्या मॅच आजच संपवायच्यात आम्हाला, पुढे दिवस नाही, त्याच्यामुळे तुम्ही जेवढा वेळ वाचवाल तेवढी आमच्यासाठी मजा आहे। दरम्यान व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय ज्येष्ठ समाजसेवक ज्येष्ठ नागरिक वासुदेव मडवी, सन्माननीय ज्येष्ठ समाजसेवक ज्येष्ठ नागरिक प्रकाश नाना नाईक, सन्माननीय ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ समाजसेवक एक दिवा गावातील नावाजलेल्या व्यक्तिमत्व एकच नाना हरचंद्र नाना, तसेच साईना स्पोर्ट्स क्लबचे माजी अध्यक्ष सन्माननीय तुलसीदास पाटील आणि दिवा गावातील एक दिग्गज लाडकं व्यक्तिमत्व गोपीनाथ केनी व्यासपीठावर उपस्थित आहे, तसेच खंबीर नेतृत्व समाजसेवक सन्माननीय अशोक नाना इथं उपस्थित, तसेच कविवर्य असे उल्लेखनीय त्यांना दिलेले आहे खरवत कविवर्य गोपीनाथ केणी व्यासपीठावर उपस्थित आहेत। दरम्यान जिंकण्यासाठी 41 धावाचा पाठलाग करायचा, पाहूया आता मात्र आजच्या दिवसात यो थरार चालला आहे तो गोलंदाजीचा की फलंदाजीचा आपल्याला पाहायला मिळेल। आता मात्र सुरमय जितार्या कोणचे झाले कशा पडतील त्या बघायला लागल, कोणचं झालं कोणचं घोलवं कसं असेल त्या घोलव्या कोणचं फाटलेलं आहे ते आपल्याला समजल, कारण ज्याच्यावर चांगला गल असेल त्या गलाला फेक फेविक फिक लावलेला असेल तर मावर चिटकल न, टलंडी असेल तर टलंडी बाहेर सुटून जाल याची नोंद घ्यायचं आहे।
सामना स्पीड अप करायचा आहे, सामना स्पीड अप करायचा आहे. फोटो पाठव मला. दरम्यान सामन्याला सुरुवात. पाहूया 41 धावांचा पाठलाग. थर थरार चालू झाला. एक धाव धावून केले आणि बोड्डा हल्ला. एक धावाचे बोड्डा हल्ला. 41 धाव करायच्या. आता बघायला लागेल जितारा कोणचे फलन जातय, कोणचे फगन चिंबोरी न कोणचे गलाला चिंबोरा. आता बघायला लागेल ते जरा धीर धरा. पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजच्या मार्गावर गंगा. आणि गंगा पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्गावर. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू. आता मात्र 41 धावा करायच्या. निसत्या 41 धावा ना. ते गणित फिरतन का? बघायला लागेल. गणित जर फिरवायचं असेल, पुरा जावाचं असेल. आणि दोन्ही आता मात्र संघ मालक हातान घेऊन फलक. मोठी बॅट, बॅटचा थरार आणि जरासा वार केला होता आणि वाकरी फेक. आणि 21 धाव. धाव संख्या 1 ने बरोबर. संघाची धाव संख्या 1 ने वाढते. धावा फलकावरती झाले 2. दोन धावा बिन बाद 2. आता दोघं एक एक खेळले. शांत सुरुवात केले. दोघं शांत राहिले. धावा बी शांत. बघायला लागेल कोण शांत ना कोण अशांत राहील. आणि अशा मात्र 41 धावांचा पाठला केला. पण आता गोलंदाज, गोलंदाज मार्गावर. आणि मस्त मेरलेला चेंडू. चेंडू मागे बंदू. आणि बंदू डिक्लेअर मध्ये गेला. चेंडू बाहेर फेकलाय. स्वतः डिक्लेअर मध्ये गेला. चेंडू आतमध्ये फेकला. याला बोलतात खरं क्षेत्ररक्षण. आणि धावा वारले 200. दोन धावा झाले. मस्त मस्त भाला आहे. भालाचं नाव काय? भालाचं नाव काय? जतीन. अरे जतीन ज्याला भीतीन बी चेंडू डायरेक्ट मांडवन परत. दोनच धावा निसत्या. संघाच्या 4 धावा हरवले. कारण आपल्याला पुरं जावाचं आहे. पुरं जावाचं आहे तर काहीतरी करायचं आहे. धावा झाले. गंगाने टेकलेला चेंडू. वाकरा मेरलेला चेंडू डी मध्ये झालाय. अरे तसना फटका मारला तरी 21 धाव. पंचांनी निसता अंगठा खाली केला. 21 धाव बोलतो. 21 बोट खाली केलं. वाकरे गेले. धावा फलकावरती लागले 5. हमखास. कोण यांगा बाजी मारेल त्यांगा बाजी मारेल तो होईल खास. बघाचा आहे. निसत्या धावा झाले 5. याच गोल चेंडू झाले 4. धावा झाले 5. 41 धावांचा पाठलाग. मोठा थरार. जावाचा असेल पुरं तर बॅटीशी करायला लागेल वार. गंगा गंगाने टेकलेला चेंडू. मस्त मेरलेला चेंडू. चेंडू मग माणूस माणसा मग चेंडू न चेंडू डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर. धाव संख्या आता 4 ने वाढतय. 2 चौका. आणि आता मात्र संघाची धावा झाले. धावा झाले कधी? धावा झाले 9. पाऊन डझन धावा झाले. 41 धावा करायच्यात. बराबर आहे, बराबर आहे. आणि मस्त मेलेला चेंडू. चेंडू मग बंदू. आणि बालाने जलकूट सोरलाय. जितारा सोरलाय. आता मात्र यो जितारा परत मिळाला. लागेल टाइम. बाला हाताला लावायचा होता थुका. डायरेक्ट तुम्ही सोरलाच बुका. आता वाट लागली. आता आपल्याला धावा रोखा नाही तर जावाला लागेल. जावाला धावा झाले 10. आता मात्र 2 ची लाईन सुरू झाले. 1-0 10 धावा. आणि जिंकायला करायच्यात. अरे कौशी रोखतय कोण नाही तर नाणेफेक. केतन पाटील, केतन पाटील नाणेफेक करून घ्या ना. राकेश स्मृती. हा राकेश स्मृती आला. केतन पाटील बी आला. चला शाप स्पोर्ट. राकेश पाटील, राकेश पाटील दादा सॉरी दादा. साप कटा करायचा आहे. अरे निलेश लगेच तवरा भ्यामटाव पाय काय दिलास. अरे जरा आखरी गण मला माहित आहे तर कंचे बी शब्द भ्यामटाव पाय देतच. निलेश म्हणजे काय? कायला आग पेटवायची म्हणजे निलेश. लगेच निलेश कारला रेस. दादा समर्थ स्पोर्ट्स राकेश पाटील. आणि आता धाव संख्या झालेली आहे 10. आणि पुन्हा एकदा थरार. 41 धावा. धावा आलेला निसत्या 31. आणि आता मात्र मस्त चाललंय. 31 धावा करायच्या आहेत. आणि मला समर्थ स्पोर्ट्स राकेश पाटील, राकेश पाटील. आणि आता मात्र पुरं जावाचं असेल तर काहीतरी करायला लागेल. कारण मोठा थरार आहे. योज थरार आहे. आजचा वार आहे. रविवार आहे. उद्या काय मिळणार नाही. मांडव सोरला जाल. सांचेच मांडव सोरायला लगेच. खपल्या खपल्याच मॅच. खपल्या केल्या मांडव सोरतन. आज कवरी पाहिजे तेवढी मजा करा. आणि शापकाटा उरवायला चाललाय.
तुलसीदास पाटील बघूया साप काटा कोणत्या बाजूशी, एका बाजूला गजानन प्रतिष्ठान, पुन्हा एकदा गोलंदाज आणि आता मात्र उंची दिलेला चेंडू पंचकडून धावपळचा इशारा, अतिरिक्त धावसंख्या एक नंबर होते, धावसंख्या 112 धावसंख्या झाली होती 11, आता मात्र समर्थ स्पोर्ट्स गजानन प्रतिष्ठान यांच्यामध्ये मी विनंती करतोय नाणेफेक करण्यासाठी 2 मिनिटं थांबायचं, हे षटक संपल्यानंतर तुम्ही नाणेफेक करायचे आहे, मग तुमचे जर कॅमेरे येईल तुम्ही सगळ्यांना दिसाल म्हणून आम्ही थांबलो तुम्हाला, अजून या षटकांचं अख्खी नवीन षटक संपल्यावर मस्त भेलेला चेंडू आणि मांडवाचे मंगारी वरती झाला चौकार, नोबॉल अरे निस्त नोबॉल व नोबॉल पहिल्यांचा नोबॉल योबी बॉल, आता काय बोलू दादा धावा झाले 16 धावा फलकावा लागले, 41 धावांचा पाठला कीर्तन आणि समर्थ स्पोर्ट्स राकेश पाटील इथं उपस्थित, थांबायचा दादा तुम्ही थांबायचा, शपकाटा करू नका, तुमच्यावर कॅमेरा नाही आहे, 2 मिनिटं थांबा, तुमच्यावर कॅमेरा नाही, थांबायचा मी आवाज दिलो, अरे थांब निलेश 2 मिनिटं, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर थ्रीट नाही ना, तुम्ही चालू करा चालू करा चालू करा मॅच, हा चला चला कॅमेरा आलाय, दरम्यान त्यांना निर्णय घेतला तुम्ही कॅमेरा आलेला आहे, नाणेफेक करायच्या बाजूस आहे, आता मात्र समर्थ स्पोर्ट्स राकेश पाटील गजानन प्रतिष्ठान केतन पाटील नाणेफेक करण्यासाठी गेलेले आहेत, तुलसीदास पाटील एकच नाना अर्जुन नाना सापकाटा उरलेला आहे, कोणच्या बाजूची छापा कोणच्या बाजूची काटा, कोण हाय तयार आणि कोण हाय थरार, आम्हाला इशारा करायचा आहे नाणेफेक वाला, इशारा करायचा नाणेफेक, कोणी जिंकले हा समर्थ स्पोर्ट महेशने हात केलाय, राकेश पाटील नाणेफेक जिंकलेला आहे, पहिला सापकाटा जिंकलाय, चालू करायचा मॅच, दरम्यान धावा झाले 16 धावा, एक षटक 16 धावा, ना अजून 4 षटक बाकी आहेत, ना षटकावर षटक बाकी, धावा दिले 41 धावा करायच्या आहेत, पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर फ्री हिटचा सामना, जतीन गोलंदाज मस्त मेरलेला चेंडू, चेंडू मग बंधू बंधूंनी मस्त हरवलाय, आणि आता मात्र एकच धाव सुंदर शतरक्षण, फ्रीचा फटका फक्त एकच धाव, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते आता मात्र 17, धावसंख्या 17, गोलंदाज जतीन केनी, गोलंदाज जतीन केनी, आणि आता मात्र पंचांग खराब चेंडू इशारा, दरम्यान खराब चेंडू वाईट बॉलचा इशारा, आयशात धावा पडल्या तर आयशात मॅच जिकल ना आपल्याला ब्यासाला लागल, आता बघायचा 31 धावा 41 धावा करायच्यात, धावसंख्या फलकावरती लागले 18 धावा, दीड डझन धावा झाले जतीन आणि मस्त मेलेला चेंडू आणि सरळ झाल्याच्या बाहेर षटकार, सारण यांच्याकडून 500 रुपये मशीन तापलेले आणि आता मात्र मशीनचं बटन चालू करायचंय, तिथं कोणा मशीनच्या बाजूला आणि मशीन ए बोला मशीन वायर हल्ले, मग मशीनचे वायर हल्ले, पैसे आलेले 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, दरम्यान पुन्हा एकदा सुंदर असा षटकार, राकेश पाटील यांना नाणेफेक जिंकले, बघायचं आपल्याला काय निर्णय कीर्तन, उत्सुकता आहे पुढे जावाची, आणि आता मात्र सुंदर चेंडू आणि आता मात्र दोन्ही तिन्ही एसट्या उरुल्या, एसट्या उरुल्या, एसटी बंद आउट झालाय, आता मात्र राकेशने म्हणतोय फिल्डिंग घेतले गोलंदाजी घेतले, बघायचं आहे पुढं काय होईल, कारण आजचा एकच दिवस आहे, पुरं जावाचा हाय निर्णय, एकच आहे पुरं जावाचा हाय, हीच इच्छा सगळ्यांचे मनन हाय, बघून जाय कंचा संघ काय जात आहे, धावसंख्या झाले 24, 2 डझन धावा 41 धावा करायच्या ना दादा, ज्या मोठा भारी थरार चाललाय, आणि आता मात्र आपल्या गावातील लाडक व्यक्तिमत्व सुंदर असा थरार ज्याने प्रदर्शन सामन्यामध्ये आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता आणि काल संघ मालक म्हणून आपल्या संघाला सुपर 6 मध्ये प्रवेश केलेला असा एक बंधू केले यांचं आगमन झालेलं आहे, सुंदर असा थरार बघायला मिळेल आजचा वार, रविवार जय गावदेव जय खामलादेव, सुंदर चषक या चषकाच्या जवळ तुम्हाला वाटतं मी रोखतोय, कारण मी पुढे गेलो म्हणून रोखत नाही, मजा
जायले म्हणत बघतोय आपल्याला पुढे जावाचं आहे सटिन्यात टेन्शन झावाचं नाही बंडूबाई हार्दिक स्वागत दरम्यान पुन्हा येतात आय 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 डायरेक्ट किपर व फेकलाय माणसं व फेकला असता टम व फेकलाचा नो बॉलचा इशारा पंचाने नो बॉलचा इशारा दिलाय नाही तकुंचे माझं लक्ष आहे आमच्या अँपरने 19 वरती केलाय नो बॉल दिलाय धाव संख्या 100 वारले धावा 2-1 डिक्लेअर म्हणजे एक दरम्यान पुन्हा एकदा आणि मस्त मेला चेंडू चेंडू मग मस्त पैकी कोण नाही धावाला चेंडू डायरेक्ट आमच्या गावाला चार धावा फलकावरती लागले धाव संख्या झाले नाही डिक्लेअर नव्हती हातात ना हातात पकडलेला चेंडू पहिल्यांची नोची एक धाव ना आताच्या चार धावा सगळ्या धावा झाल्या 29 धावा झालेन 41 धावा करायच्यात म्हणजे निस्त्या 12 एक डझन धावा रेलेन आता मात्र जेलेन रेलेन ती झावाला आता पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर टाकाला मस्त मेलेला चेंडू चेंडू परत तैसेच प्रकारे आणि नुसते आम्हाला सलामी देतन शेंगतन का आम्हीच आहो आम्हीच पुरा आहो ऐसा इशारा केरतन तन महिला संघ बघायचा आपल्याला धाव संख्या 4 ने वाढलेला धाव संख्या झाले 33 धावा झाले 3-3 धावा झाले आता निस्ते रेल 8 धावा आजचा थरार आज हाय रविवार जय गावदेव जय खामलादेव पुन्हा तो गोलंदाज मार्गावर मस्त मेलेला चेंडू चेंडू मग बंधू आणि बंधूने घेतलाय एक धाव देतो का बघायचं आहे मस्त फेक केले 21 काही नाही धाव धाव संख्या आहे त्यालाच बघायच्या धाव संख्या आहे ती निस्त्या 33 अरे कॅल्क निस्त्या 33 म्हणजे 8 रेल्या कवरं कॅल्क्युलेशन करायचं र बाबा निस्त्या 8 रेलेन 8 न आवरी ओव्हर रेलेन जाम बोल रेलेन ना निस्त्या धावा 8 रेलेन निस्ते सलामी आमच्यात करत देतन बघायला लागल आजचा दिवस निस्ता हास्य विनोदाचा दिवस असल दादा तुम्ही दमलाच का मला बोलवायचं निस्ता एक ओव्हर रेलनं सगळ्यांना हसवीन ज्याला रागेल त्याने बिंदास हातवरती करायचं मी त्याचं नाव घेणार नाही परत सांगतं ज्याला रागेल त्याने सांगायचं बिंदास आता निस्त्या रेलेन 8 धावा आणि आता मात्र राकेश पाटील यानं नाणेफेक जिंकले प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय बघू कौर जलकुट कौर मावला जन्माचा आहे कारण आपल्याला पुरं जावाचं आहे आजचा दिवस आपलाच आहे आज रविवार आहे आणि आता मात्र सारंग हासासाठी खाली झालाय हासासाठी सारंग खाली झाला आपल्या टीममध्ये झालाय आणि पुन्हा आता गोलंदाज कुणाल गोलंदाजी मार्गावर निस्ते 8 धावा अजून 2 षटक म्हणजे 1 डझन चेंडू ना 8 धावा रेलेन बघायला लागल कोण जातय पुरं न कोण रेतय माग अजून 3 वर म्हणजे 18 चेंडू 1.5 डझन चेंडू कुणाल आणि कुणालने पहिलाच व्हाईट टाकलाय या व्हाईटच्या जवळजवळ आम्हाला धावा खपणार नाही मग आम्ही ऐसच जिंकून 7 धावा रेलेन बघू कोण खेळतंय रेस ना कोण खेळतंय फेस कोणला धावायचंय पुरं कोण जाईल मटण तापवाला ना कोण जाईल मटण हातवाला आता आम्हाला समजल या गणितावशी धावा रेलेन 7 सन्माननीय गुरुनाथ मडवी यांचा आम्ही हार्दिक स्वागत करतो आमचे सन्माननीय ग्रामस्थ सर्व ग्रामस्थांना विनंती असेल व्यासपीठावर येऊन खुशाल बसा मस्त मेरलेला चेंडू चेंडू मागं माणूस माणसामागं चेंडू अरे लाय 2 धावा पूर्ण केलेन धावून 2 धावा केलेन आणि धान 2 धावेशी धावा झालेन धाव संख्या झाले 36 3 डझन धावा झालेन निस्त्या 5 धावा रेलेन निस्त्या धावा 5 निस्त्या धावा 5 पुढे धावाचा हमखास कुणाल कुणालने टेकलेलं आणि कुणालने डायरेक्ट टमस पेरलं डायरेक्ट आऊट निस्त्या 5 धावा दिले कणला दादा काय करायची कोणला पाठवू कोणला नको पाठवू आता विचार केतन काय टेन्शन घ्यावाचं नाही 5 धावा आता मग प्रितेश एक डावखा भी मेरतय ना उजवा भी मेरतय ऐसा फलंदाज कैसा भी चेंडू टाका वाकरा वोलून मारणारा बादशाह म्हणजे प्रितेश आता समर्थ स्पोर्ट्स डायरेक्ट आपली लाईन लावून तयार रेवाचा आहे क्षेत्ररक्षण घेतलंय बघू आजच्या पहिल्या दिवसाची मॅच म्हणजे तन्मय 11 संघ तयारीला हा 5 धावा करायच्या आत पुढे जावासाने तयार वैभव आउट झाला स्वतः कर्णधार वैभव आउट झाला वैभवच्या एसट्या उरुल्या एसट्या उरुल्यावर तिकीट माफ नाही फक्त 60 वर्षाला तिकीट माफ आहे एसट्याचा संप मिटला अर्धा राहिलाय परंतु आमच्या एसट्या उरलेन जिकासाठी निस्त्या 5 धावा रेलेन बघायचा आहे 3 डझन धावा फलकावा लागलेन निस्त्या रेलेन 5 धावा न चेंडू जाम बाक्यात अजून या षटकांचं 4 चेंडू बाक्यात ना अजून बीज मागचं 2 षटक ना षटकावर षटक मागच्याला रेतील 2 षटक कुणाल चाल षटक पुन्हा एकदा यांगा व पंच वल्ला लवचिंबक लेवला डी मधली एकदा हातांची एकदा वाकरी एकदा सगळ्या ऐशा 2 धावा वारले धाव संख्या झाली 38
मागे टाकल्यावर तुम्ही भी मागे येशाल, धावा भी मागे येतील, न सगळ्या मांडवाच्या मंगारे डायरेक्ट झावाला, पण जेवण एक वाजत मिळेल, टेन्शन धावाचं नाही, आता हरली तरी जेवण एक वाजत मिळेल, हसली तरी रावाचं आहे, आपला दिवस आहे, रविवार आहे, गावदेव आहे, जय गावदेव, जय खांबला देव। पुन्हा एकदा बस मेरलेला चेंडू, चेंडू मागं माणूस, माणसामागं चेंडू, चेंडू खांबाला माणूस, खांबाला आया आया आया, दोन धावा आम्हाला, एकूच धाव, एकूच धाव, धावसंख्या देखने बोलत आहे, धावसंख्या झाली ती 39 झाले, निस्त्या दोन धावा, यांचा चेंडू बाकी आहेत, अजून तीन चेंडू, बीजी दोन षटक बाकी आहेत, बीजी दोन षटक, तीन चेंडू, निस्त्या जिकायला दोन धावा, आता मात्र बरं जाईल, आम्ही आज लवकर खपली, वेळ वाचली, वेळ वाचली, अरे दोन फटका मारायचा, आमची 5 मिनिटं बीजी वाचली असती, आता एक धाव, धावा समान झालेन, सारख्या झालेन, खरोखर झालेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व ग्रामस्थांचं पुन्हा एकदा दिवा कोलीवाला प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत, स्वागत पुन्हा एकदा जोशात, कोण मॅच घेईल खिशात, बघायला लागेल आजच्या वार मध्ये। आणि आता मात्र आणि बाद आणि डायरेक्ट हिंदलाय, डायरेक्ट टमास हिंदलाय, चोरटी धाव झावाची गरज नव्हती, ना प्रितेश रनआउट झाला, आणि आता मात्र धावसंख्या 40, फक्त निस्ती एक धाव रेले, याच्यानंतर तुम्हाला सुंदर असं विश्लेषण, सुंदर असा बुलंदावा, ज्यानं नवी मुंबईमध्ये एक उल्लेखनीय आवाजानं आपल्या क्रीडा रसिकांना, आपल्या ग्रामस्थांना मंत्रमुग्ध केलेला आपलं सन्मानीय व्यक्तिमत्व, ज्याच्या प्रत्येक चेंडू मागे विश्लेषण असतं, प्रत्येक बॅट मागे विश्लेषण असतं, प्रत्येक रन्स मागे विश्लेषण असतं, आणि प्रत्येक फलंदाजाच्या नावावर, क्रिकेट संघाच्या नावावर विश्लेषण असतं, यालाच म्हणतात बेस्ट कॉमेंटेटर, बेस्ट समालोचक, आणि तेच सँडी सर इथं उपस्थित आहेत। सँडी सर पुन्हा एकदा आम्हाला वारंवार तुमचा सन्मान करायला काय वाटतं, कारण आपण ज्याने केले त्याचं नाव झालं, आम्हाला लाच कसली, आमचा सन्मान आहे, आमचा नाव आहे, पुन्हा एकदा जिंकण्यासाठी एक धाव, आणि सँडी सर याच्यानंतर तुम्हाला बुलंद गोड आवाज ऐकायला मिळेल, आई बिजा परत येष्ट्या, टम्स उखिली, एक धाव रेल्यावर आउट करायला लागलंस, काय दादा अगोदर केलं असतं तर काहीतरी मिळलं असतं, अरे काहीतरी मिळलं असतं, अजून 2 ओव्हर बाकी आहेत, 2 ओव्हर बाकी आहेत, निसी एक धाव, लागोपाठ सगळं आउट केलं तर मग तुम्हाला मजा येईल पुरं जावाला, कधी आउट झाले दादा, 1, 2, 3 आउट झाले, धाव निसी एक पाहिजे, मजा येतोय, सगळं ग्रामस्थ उपस्थित आहेत, असा देखावा कुठेच बघायला मिळेल नाही, बघायला मिळेल तर फक्त दिवा कोलीवाड्यात, जिथं कोलीवाड्याचा मसाला मसाल्याच्या वासावर आणि वासाच्या झणझणीत अवतारावर मनुष्य जसा गणला जातो, नाचला जातो, तोच कोलीवाडा, या कोलीवाड्यातच सर्व तुम्हाला काही बघायला मिळेल, पाहायला मिळेल, आणि खरोखरच आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा 12 चेंडू एक धाव, एक डझन चेंडू एक धाव, जर तुम्हाला थरार बघायचा असेल, आनंद घ्यायचा असेल, जो आजारी असेल त्याने खरोखरच या स्टेजच्या बाजूला या, याल तर हसाल नाहीतर फसाल, जिंकण्यासाठी एक धाव, कोणाच्या खिशात असेल ही मॅच, बघायला लागेल कोणाचा हम खास, आणि पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजच्या मार्गावर पुन्हा एकदा सुंदर टाकण्याचा प्रयत्न, विकेटला 500 रुपये, साहिल पाटीलला वय, भूषण भूषण जशी, आणि आता मला आलेलं आणि चौक्याला नव्हतं लिहिलं, विकेटला लिहिलं तर 500 रुपये, आणि मॅच जिंकलेला आहे पुन्हा एकदा थरार, मी राकेश पाटील समर्थ स्पोर्ट यांना विनंती करेन, लगेच धावत जायचा व्यायाम बी होईल, बिंदास बिंदास ती यावाच्या अगोदर पोचली तरी तुमचा सन्मान होईल, चला 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 आजचा थरार एकच वार, दत्तराम मडवी, जोगेंद्र मडवी हॉस्पिटल यायचं आहे, सारंग मडवी आणि प्रभाकर मडवी 500 रुपयाचा बक्षीस तुम्हाला दिलेला आहे, दत्तराम मडवी 500 रुपये घेऊन जायचा, जोगेंद्र मडवी, जोगेंद्र मडवी आता मात्र सन्मान देण्यासाठी जात आहे, सर्व मुलीने आम्हाला सहकार्य करायचं आहे, सर्व सहकार्य करायचं आहे, टीम 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 लगेच लगेच आतमध्ये असलेली टीम, शांताराम स्मृती लगेच लगेच बाहेर यायचं, आम्हाला सहकार्य करा, आम्हाला सर्व हस्तांदोलन करायचं आहे, जाऊ शकता राकेश पाटील, बिंदास तुम्ही रनिंग द बिटवीन द विकेट, बिंदास 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 जाऊ शकता, तुम्ही गेला होते येतील, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, हा ज्या मोठा आपल्याला कामगिरी करायची, आजचा दिवस आपलाच आहे, पुढे जाईल तो हसाल, मागे राहील तो जेवाल, टेन्शन नाही, सगळं आपलंच आहे, सन्माननीय देवेंद्र केनी यांनी व्यासपीठावरती यायचं आहे,
आज आम्ही सगळे कामगारांना सगळे माणसांना सगळे ग्रामस्थांना व्यासपीठावर बोलवणार आहोत, कारण मी सांडे सरांना विनंती केली, सांडे सर तुम्ही एकदा ताबा घ्यायचा आहे। आता मात्र माझे नगरसेवक एक लाडकं व्यक्तिमत्व दिवा गावातील सन्माननीय जी एस पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत। दरम्यान याच्यानंतर तुम्हाला एक बुलंद